एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी. राज्यामध्ये शिक्षकांच्या 30,000 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आत्तापर्यंत बिंदू नामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याची माहिती दिली आहे. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, रिक्त पदांची जाहिरात कधीपर्यंत निघण्याचा अंदाज आहे आणि शिक्षक भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल? नंदा, आपल्याला माहिती आहे की मागील काही वर्षांमध्ये शिक्षक भरती जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली नव्हती. मात्र आता शिक्षक भरतीसाठी 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांची जाहिरात जी आहे ती लवकरच निघणार आहे. या संदर्भात तारीख जरी निश्चित नसली तरीही या संदर्भात तातडीची पावलं जी आहेत ती सरकारकडनं उचलण्यात येत आहेत. आतापर्यंत जर का बघायचं तर बिंदू नामावली सोबतच अन्य ज्या तांत्रिक प्रक्रिया आहेत त्या देखील या संदर्भात पूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. राज्यात जे संकेतस्थळ आहे शिक्षक भरतीचं त्यासाठी ह्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेसा अंतर्गत रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. मात्र राज्यामध्ये जर का बघायचं तर लाखो उमेदवारांचे लक्ष जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थातील रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शालेय मंत्री जे आहेत ते शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांच्याकडनं हे वक्तव्य जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच या संदर्भातला वेग जो आहे तो देखील आपल्याला येत्या काळामध्ये येताना पाहायला मिळेल. धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.